6:06 बातम्यांमध्ये पहिलीच बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत. सरसकट कर्जमाफीचा अर्थ सांगा असा प्रश्न पवारांनी विचारला होता. त्यावर कर्जमाफीसाठी जमिनीची मर्यादा हटवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केलंय. चंद्रकांत पाटील आपल्या बरोबर आहेत. हे सरसकट तत्वता हा नक्की काय घोळ आहे म्हणजे विरोधक टीकाच करायला लागलेत. तुम्ही कर्जमाफी जाहीर केलीत पण असा पुन्हा एकदा नवीन घोळ घातलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 जूनला पहाटे 5 एकरपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. त्याचवेळेला विषय असा आला होता की बाबा मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्यामध्ये एकरेजमध्ये 15 एकर 20 एकर असतं पण उत्पन्न तेवढं नसतं. आणि त्यामुळे आपण जर 5 एकरचं लिमिट घातलं तर फार मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी कवर होणार नाही. तो जास्त एलिजिबल आहे, तो जास्त अडचणीत आहे. कारण प्रामुख्याने 2 वर्ष जे दुष्काळ झाले ते प्रामुख्याने मराठवाडा विदर्भात झाले आणि तेव्हापासून हा विचार सुरूच होता. ठीक आहे, शेतकरी संघटनांचे आंदोलन वगैरे बरोबर आहे, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्या पहाटेपासूनच डोक्यात विचार सुरू होता की हे एकरेजचं लिमिट काढावं. काल एवढाच फरक झाला, काहीही फरक झाला नाही. 5 एकराच्याऐवजी आम्ही असं म्हटलं की एकरेजचं लिमिट नाही, याला म्हणतात सरसकट तत्वता असा शब्द तुम्ही वापरला. तत्वताचा अर्थसुद्धा खूप सोपा आहे, मराठीत शब्द आहे की तुम्हाला उच्चाधिकार समिती म्हणून जे अधिकार दिलेले आहेत ते तत्वता मान्य करण्याचे आहेत. फायनल डिसिजन हा तुम्हाला कॅबिनेटमध्ये करावा लागेल, त्याची आधी काही वर्क करावं लागेल. म्हणून ते वर्क करण्यासाठी एक समिती वगैरे करतो होता. म्हणून त्यामुळे आम्ही ह्याला मान्यता दिली की आम्हाला करायचं आहे. डिटेलिंग आणि फायनल डिसिजन ज्याला शिक्का म्हणतो कॅबिनेटमध्येच करायला लागेल. आणि तर तिसराही शब्द घेऊन टाका ना, निकष. तर आपलं असं म्हणणं असं आहे की 2008-09 कर्जमाफीच्या वेळेला निकष न लावल्यामुळे 82 लाख एकाची कर्जमाफी झालेली आहे. सहकार विभागात आकडे, मी 1.5 वर्ष सहकार मंत्री होतो. आणि त्यामुळे सगळ्या शेतकरी संघटनांचं एकमत झालं की काही ना काही निकष लावले पाहिजेत. आणि सगळ्या शेतकरी संघटनाच मोठ्या प्रमाणात म्हणत आहेत की निकष लावा. आता हे निकष काय असावेत हे ठरवायला एक समिती ठरली. शेतकरी संघटनांचे नेते, अन्य विरोधी पक्षांचे नेते आणि सरकार असं म्हणून निकष ठरवते. कर्जमाफीबाबत तुम्ही आव्हान करणार का, म्हणजे हाही एक पर्याय तुम्ही विचार करताय का? मी तुमच्या माध्यमातून नाना पाटेकरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी ऑलरेडी आव्हान केलं. मी सगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीज ज्या आहेत म्हणजे खेळामधल्या, नाटकामधल्या, सिनेमामधल्या सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही लोकांना हात जोडून आव्हान करा की ज्याला कर्जमाफी नको आहे त्यांनी घेऊ नये. यापुढे सेलिब्रिटीजचं मोठा रोल आपल्या समाजातला वाढला पाहिजे की त्यांनी लोकांच्या सवयी, लोकांची विचाराची पद्धत ही बदलावी. आज आमच्या समाजामध्ये ही पद्धत आली की जे मिळेल ते पहिले माझ्या ताटात वाढा, त्यातून जे माझ्या ताटात आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करण्यासाठी सेलिब्रिटीज अपील होतात लोकांना, त्यामुळे त्यांनी आवाहन करावं. पण मग हा सरकारचा निर्णय समजायचा का? नाही, हा सरकारचा निर्णय नाही. सरकारचा निर्णय बसून करायचा आहे, नियम ठरवायला. म्हणजे सरकार असं आव्हान करणार का? आव्हान करायला काय जातं, आत्ता आव्हान करतो की ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी कर्जमाफी घेऊ नये. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा भाजप सरकारनं केली आहे, पण या घोषणेनंतरही अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार याबाबतचा संभ्रम कायम आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अखेर यश आलंय. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारनं केली आहे, पण काही निकषांच्या आधारे ही कर्जमाफी देण्याचे संकेत सरकारनं दिले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडीफार गोंधळाची परिस्थिती आहे. आयकर भरणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं समजतंय, तर नेमकी किती एकर शेती असणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार हा एक प्रश्न आहे. ठराविक रकमेपेक्षा जास्त शेती उत्पन्न असेल तर माफी मिळणार नाही असं सांगितलं जात आहे. मात्र कर्जमाफी देताना एकरची मर्यादा असणार नाही, तसंच मुख्यमंत्र्यांनी तत्वतः जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केलं जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय. शुद्ध मराठीमध्ये बोललो तरीही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही खूप मोठी संधी देताय की मला जे म्हणायचं आहे त्याची स्पष्टता करण्यासाठी. सरसकटचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की सगळ्यांना कर्जमाफी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 जूनला पहाटे 5 एकरपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. त्याचवेळेला विषय असा आला होता की बाबा मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्यामध्ये एकरेजमध्ये 15 एकर 20 एकर असतं पण उत्पन्न तेवढं नसतं. आणि त्यामुळे आपण जर 5 एकरचं लिमिट घातलं तर फार मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी कवर होणार नाही. तो जास्त एलिजिबल आहे, तो जास्त अडचणीत आहे.
दरम्यान कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी नवीन पीक कर्ज मिळणार का हा देखील प्रश्नच आहे. बँकांना अद्याप सरकारकडून काहीही सूचना आलेल्या नसल्यानं खरीपाचं कर्ज वाटप करण्यात अडचणी येणार आहेत. आता आमच्याकडे 48,220 शेतकरी पाच एकराचे आतले थकबाकीदार शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडच्या संख्या आहे आणि जवळजवळ त्यांची जी 251 कोटी रुपयाची थकबाकीची रक्कम आहे. ही रक्कम आली की त्याला लगेच आम्ही कर्जपुरवठा करू. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे 30,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार हा निधी नेमका कसा उभा करणार हा देखील मोठा प्रश्न आहे. हा निधी उभा करण्यासाठी नवीन कर्ज काढणं, सरकारी जमिनी भाडेपट्ट्यानं देणं, दुष्काळ कर वसुली सुरूच ठेवणं आणि पेट्रोलवर अधिभार लावणं असे 3-4 पर्याय सरकारपुढे आहेत. त्याशिवाय विकास कामांना कात्री लावण्याची वेळही सरकारवर येणार आहे. त्यामुळे आता सरकार हे आव्हान कसं पेलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, व्ही मीडिया, मुंबई. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार कुठूनही पैसा उभा करेल असा दावा राज्याचे अर्थमंत्री करतात. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर 30,000 कोटी रुपयांचा बोजा येणार आहे. हे पैसे उभे करण्यासाठी सरकारसमोर नवं कर्ज काढणं, शासकीय जमिनी भाडेपट्ट्यानं देणं, पेट्रोलवर अधिभार लावणं असे 3-4 पर्याय आहेत. शेतकरी संपाच्या दबावामुळे राज्य सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र आता या कर्जमाफीसाठी निधी कसा उभारायचा हा प्रश्न राज्याच्या अर्थ खात्यासमोर आहे. आधीच राज्य आर्थिक अडचणीत आहे. राज्यावर 2016-17 या आर्थिक वर्षात 356,000 कोटींचं कर्ज आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात हे कर्ज 4,00,000 कोटींपर्यंत जाईल असा अंदाज आहे. कर्जावरच्या व्याजापोटी सध्या 25,000 कोटी रुपये द्यावे लागतात. सध्या राज्य 4,511 कोटी रुपयांच्या महसुली तुटीत आहे. 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकारवर दबाव असून त्याकरता 24,000 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दारूबंदीमुळे राज्याच्या महसुलात 7,000 कोटींची घट झाली आहे. LBT माफीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 7,000 कोटी रुपयांचा बोजा पडतोय. राज्यासमोर एवढ्या आर्थिक अडचणी असताना आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता सरकारला 30,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. शेतकरी कर्जमाफी करता केंद्र सरकारनं मदत करण्याबाबत स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे राज्यालाच हा सगळा निधी उभा करावा लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारसमोर अनेक पर्याय आहेत. पेट्रोलवर आणखी अधिभार लावणं, दुष्काळ कर सुरूच ठेवून तो पैसा कर्जमाफीसाठी वापरणं, सरकारी जमिनी भाडेपट्ट्यावरती देणं अथवा जमिनींचा व्यावसायिक वापर करणं, 14व्या वित्त आयोगाच्या मर्यादेनुसार राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 25% सरकार कर्ज काढू शकते. सध्या आपल्या राज्यानं काढलेल्या कर्जाची मर्यादा 15% इतकी आहे. कर्जाशिवाय रोखे काढूनही सरकार कर्जमाफीसाठी पैसे उभारू शकतं. राज्याच्या विकास कामांवरच्या खर्चाला कात्री लावणे हा देखील पर्याय सरकारसमोर आहे. विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारने मागील वर्षी अर्थसंकल्पीय खर्चाला 20% कात्री लावली होती. यंदाही कर्जमाफीसाठी पैसे उभे करण्यासाठी विकास कामांना कात्री लावण्याबरोबरच इतरही पर्याय राज्य सरकारसमोर आहेत. मात्र निधी उभा करण्यासाठी अनेक पर्याय राज्य सरकारसमोर उपलब्ध असले तरी कर्जमाफीसाठी 30,000 कोटी रुपये उभे करणे हे सरकारसमोर मोठं आव्हानच ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कुत्रेकरचा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.